उद्धवसाहेबला एकदम पाचशे मतं मिळवून दाखवू द्या इथं हजार मत नाव उघड आहे त्यांचं मी सांगतो तुम्हाला मी गर्व नाही अहंकार नाही कारण एकदा शिवसेना नाहीच मुळा शाजीबापू पाटील आमदार साहेब हेनी संत्रा हाणली होती गा हातब्टीचा दारूचा तांब्या हाणला होता हे मुळा सत्ता गेल्यामुळे चिडलेले असावेत आणि मेटकरी बोलते असं मला वाटत नाही खरं तर त्यांना तर फोन करून सांगते की शाजीबापू बोल कुणाला सेनाभवनात नाही कुणाला मुंबईत नाही हे नेते फोन करते आणि त्याला बेजार खराब म्हणून सांगते मी बेजार होणारातला नाही अजून कुठं काय बोललो नाही उद्या ज्यावेळी मैदान कुठलं बी लागेल त्यावेळी मैदानात मी बी स्टेजवरनं बोलणार आहे मिटकिरी स्टेजवरनं बोलावं तिथं सामना खरा रांगवायचा ही काय टी व्ही पुढचा सामना आहे का सामना मैदान त्यावेळचं आणि हसतच अंधी सत्ता हसत हसतच गेलो हसत हसतच आणून हसत हसतच शिंदेसाहेबाचा शपथविधी घडवून आणला माझ्यात शिवसेना नव्हती मी निर्माण केलेली शिवसेना माझ्याबरोबरच उद्धवसाहेबाकडे गेली आणि माझ्याबरोबरच आता साहेबाकडे आली आता शिव उद्धव साहेबाला एक पाचशे मतं मिळवून दाखवू द्या इथं <laughs> हजार मत पडणं अवघड आहे त्यांचं मी सांगतो तुम्हाला मी गर्व नाही अं कारण आहे कारण इथं शिवसेना नाहीच मुळात त्यांना नाहीच मुळात मागची आकडेवाडी काढून बघा दीड हजार आहे खाली सगळी मतं आहेत तेराशे मतं चौदाशे मतं अशी मत आहेत त्यांना ते बाजूबिजू काय लढवत नव्हते उलट तर माझं मत असं आहे स्पष्ट की संजय राऊतांच्या ह्या बाजू लढवण्याच्या भूमिकेनंचही सगळे फटाफुटी झालेले त्या त्यात तेच खरे मुख्य जबाबदार साहेबांच्या नेतृत्वाची शिवसेना हीच खरी शिवसेना जनादारातही सिद्ध होणार आणि कोर्टातही सिद्ध होणार हे शाजी बापू पाटील आमदार साहेब हेनी संत्र हांडले होते ग हातभट्टीचा दारूचा तांब्या हाणला होता हे मुळात बघावं लागेल अक्षरशः शा, बापू पाटलांना त्यांच्या धर्मपत्नींना साडी घ्यायची त्यांची अवकात नाही अहो त्यांनी जर दारू पेला बसलं तर तिथं फो आपलं बिल देऊ शकत नाही दुसऱ्यांनी बिल द्यावं लागतं मीडियासमोर बोंबलून वरडून वरडून त्यांचं पाक त्यांची आतडी एकत्र येते ते एवढं बोंबलते ते की मी माझ्या बायकोला साडी घेऊ शकत नाही बायकूला साडी घेऊ शकत नाही आणि उद्धव साहेबांना काय घर घेऊन देणार आहे ते पुढच्या काळात जर यांचा आगावपणा नाही थांबला आमदार शाजीबापू पाटलांचा आगावपणा जर नाही थांबला तर शिवसेना स्टाईलनं रस्त्यावर उतरून त्यांना ज्या त्या ठिकाणी जाप विचारला जाईल याचं पडसाद महाराष्ट्रभर उठेल याला जबाबदार मुख्यमंत्री राहतील